नमस्कार, ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सदकरिता लचव्या ठळक घडामोडी. दुचाकी चोरणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी केली अटक. तळोजा येथील गोदामावर हल्लाबोल करून पाकिस्तानी साखर नष्ट करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल. ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी राम रेपाळे यांची वर्णी. ठाणे महानगरपालिका वागे इस्टेट प्रभाग समिती मधील 2 लिपिक अडकले ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकी विरोधात राष्ट्रवादी पक्ष जाणार न्यायालयात. ठाणे स्टेशन परिसरातील मुजोर रिक्षा चालकांवर ठाणे वाहतूक शाखेने केली कारवाई. बनावट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरणाऱ्या 9 जणांच्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केले. या मुलांनी ठाण्यासह मुंबईची मोटरसायकली चोऱ्या केल्या. त्यांच्याकडून 7.5 लाख रुपये किमतीच्या एकूण 27 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बाईकवर रायडिंग करण्याच्या हौसेतून ही मुले मोटरसायकल चोरत असल्याची माहिती तपासात पुढे आले. वाहन चोरीचे वाढते प्रमाण आटोक्यात आणण्याबाबत परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर डी एस स्वामी यांनी एक तपास पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींचा मुंब्रा पोलिसांकडून कसून शोध सुरू होता. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांना याबाबत माहिती मिळाली की मुंब्रा परिसरातील काही लहान मुले बनावट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरी करून नंतर मोटरसायकल चालवत होते. पेट्रोल संपल्यावर मोटरसायकल कुठेही सोडून देत होते, तसेच लपून ठेवत असत. या माहितीच्या आधारे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या पथकाने सापळा लावून 9 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ही सर्व मुले 12 ते 15 वर्ष वयोगटातील असून त्यांनी मुंब्रा, डायगर, कळवा आणि मुंबई भागातून मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. या मुलांकडून मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 5,20,000 रुपये किमतीच्या 21 मोटरसायकली तसेच कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 2,40,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली अशा एकूण 27 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. 9 मुलांपैकी 2 मुले शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4 मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. तळोजा येथील गोदामावर हल्लाबोल करून पाकिस्तानी साखर नष्ट करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळोजा येथील गोदामावर हल्लाबोल करून पाकिस्तानातून आलेली 2,000 मेट्रिक टन साखर नष्ट करण्याचे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य 10 ते 12 आंदोलकांवर तळोजा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणात तळोजा पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा भागातील आडिवली किरवली येथील विधी लॉजिस्टिक गोदामात पाकिस्तानातून आयात केलेली साखर दडून ठेवल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी सोमवारी दुपारी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक शानू पठाण, सुहास देसाई व अन्य कार्यकर्त्यांसह या गोदामात जाऊन तेथील साखरेच्या 80 ते 100 गोण्या फोडून त्यातील साखर जमिनीवर टाकून ती नष्ट केली होती. या प्रकरणात तळोजा पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, शानू पठाण सारंग व त्यांच्या अन्य 10 ते 12 सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केलेत. पियुष रणछोडादास चंद्रा यांच्या या गोदामातील साखर 8 मे पासून साठवून ठेवण्यात आली असून
ती सकुमा एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीने नेदरलँड मधून जेएनपीटी मार्गे आयात केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या साखरेच्या गोण्यावर फरहान शुगर लिमिटेड तसेच मेड इन पाकिस्तान असे लिहिले, त्यामुळे साखर पाकिस्तानातूनच आल्याचे स्पष्ट होत असल्याचे आवड्याने सांगितले. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप. ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदी राम रेपाळ यांची वर्णी लागली आहे. वर्चस्वाच्या तिढ्यावरून गेले वर्षभर स्थापन न होऊ शकलेल्या स्थायी समितीचे सभापती पद अखेर शिवसेनेने पटकावले आहे. शिवसेनेचे राम रेपाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी सभापती पदासाठी मतदान होण्यापूर्वी पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे रेपाळे यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सदस्य आणि सभापती पदाची निवडणूक बेकायदा असून त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा राठोडींनी दिलाय. ठाणे महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असले तरी 16 सदस्यांच्या स्थायी समितीत मात्र शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून जात होते. राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेसचे 8 सदस्य निवडून आल्याचं सभापती पदाची निवड लॉटरी पद्धतीने करावी लागली असती, तो धोका न पत्करता शिवसेना समर्थक काँग्रेस नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लावली. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या संख्याबळाचा निकषही पायदळी तुडवला होता. मात्र सत्ताधाऱ्यांनी निवडलेल्या सदस्य अधिकृत ठरवत पालिका प्रशासनाने सभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली होती, त्याला स्थगिती मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न तोकडे पडले. त्यानंतर बुधवारी नियोजन वेळापत्रकानुसार या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिका वाघे स्टेट प्रभाग समितीमधील 2 लिपिक ठाणे लाचलुचपती विभागाच्या दारात अडकले आहेत. महापालिकेच्या वागळे स्टेट प्रभाग समितीच्या 2 लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेत अटक केले. घराचे बांधकाम न पाडण्यासाठी त्यांनी 3000 रुपयाची लाच स्वीकारली. वागळे स्टेट प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक किशोर झेंडे आणि अरविंद चंद्रकांत जयस्वार ही आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदारांचा बांधकामाचा व्यवसाय आहे, त्याचे वागळे स्टेट भागामध्ये घराचे बांधकाम होते. हे बांधकाम न पाडण्यासाठी किशोर झेंडे याने तक्रारदारात 5000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या बांधकामाबाबत त्याला महापालिकेने कोणतीही रिसर नोटीस बजावली नव्हती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार किशोर झेंडेला भेटला असता त्याने पुन्हा लाचेची मागणी केली. 3000 रुपयांमध्ये या प्रकरणाची तडजोड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी 3 वाजता तक्रारदार आरोपीला 3000 रुपयांची लाच देण्यासाठी रायला देवी प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर गेले.
त्यावेळी किशोर झेंडेने लाच घेण्यासाठी स्वतःने जाता वागरेस्टेड प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक अरविंद जयस्वाल याला पाठवले. या परिसरात लाच उचपत प्रतिबंध खात्याचे पोलीस निरीक्षक संजय साधिकले यांच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना अरविंद जयस्वाल याला रंग्यात अटक करण्यात आली. लाचेची मागणी किशोर झेंडेने केल्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकी विरोधात राष्ट्रवादी पक्ष न्यायालयात जाणार आहे. पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे निवडणूक घेऊन लोकशाहीचा खून पाडलाय, त्यामुळे या निवडणुकीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक आज 1.5 वर्षानंतर घेण्यात आली. तौलनिक संख्याबळाच्या आधारे ही निवडणूक घेणे क्रमप्राप्त असतानाही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापौरांनी दिलेली बेकायदेशीर यादी कायम करीत ही निवडणूक घेतली. वास्तविक पाहता कोकण आयुक्तांशी या आधीच विरोधी पक्षनेत्यांनी पत्रव्यवहार करून वस्तुस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर विभागीय कोकण आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी महापालिकेला तौलनिक संख्याबळाद्वारे निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेत. आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना 15 मे 2018 रोजी जागा क्रमांक 3, 174, 175 या पत्राद्वारे सदरच्या निर्देशांची माहिती दिली आहे. तरी पालिकेने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक घेतली आहे. मुळात या संदर्भातील विक्रांत चव्हाण विरुद्ध राज्य शासन यांच्यातील खटला उच्च न्यायालयात सुरू आहे. या खटल्याचा अंतिम निकाल येत्या 25 जून रोजी लागणार असतानाच या निकालाच्या आधीच निवडणुका घेण्यामागे कारण काय आहे असा सवाल उपस्थित करून तौलनिक संख्या जाहीर न करताच अशा पद्धतीने निवडणूक जाहीर करणे हे लोकशाहीला घातक असल्याचा आरोपी आनंद परांजपे यांनी केला आहे. या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे स्टेशन परिसरातील मुजोर रिक्षाचालकांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. रेल्वे स्थानकातून उतरणाऱ्या प्रवाशांना अवाजवी भाडे सांगून पैसे उकळणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. ही कारवाई करताना चक्क पोलीसच प्रवासी बनले होते. बुधवारी सकाळी 2:30 चाललेल्या कारवाईत 11 रिक्षा चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. तसेच रिक्षाने जाणाऱ्या प्रवाशांनी स्टँड मधून रिक्षा पकडूनच प्रवास करावा असे आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले. साठीच पुलाखालील रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा जग जाहीर आहे. त्यातच काही रिक्षा चालक टोळके स्टँडच्या लाईनीत रिक्षा उभी करून प्रवासी न घेता रिक्षा स्टँड पुढे आणून रस्त्यात उभी करतात. रेल्वे स्थानकातून मोठमोठ्या बॅगा घेऊन येणाऱ्या प्रवाशांकडून लांबच्या प्रवासासाठी अवाजवी भाडे आकारतात. यासाठी रेल्वे स्थानकाच्या गेटवर प्रवासी मिळवण्यासाठी त्या रिक्षा चालकांची जणू चढावड सुरू असते. त्यामुळे नाहक येथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. याबाबत तक्रारी वाढल्याने शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी अचानक कारवाईला सुरुवात झाली. यावेळी 8 ते 10 पोलीस कर्मचारी या साध्या वेशात प्रवासी म्हणून दोघे तिघे असे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत होते. तसेच ज्यादा पैसे उकळणाऱ्या आणि रस्ता अडवणाऱ्या 11 रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तर या होत्या ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी.
आपले याच ठिकाणी ठाणेकर परिवर्तनांचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.